नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आणि द करंट अफेअर शोच्या या नवीन भागामध्ये मी सिद्धार्थ जोशी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की शोमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं. आपण तुम्हाला करंट अफेअर्स डेली देत असतो आणि हे करंट अफेअर्स जे आहेत ते स्पेशली आम्ही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने काढलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते उत्तरं लिहिताना किंवा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं उपयोगी पडू शकतात. आणि त्यामुळेच मित्रांनो, आम्ही यामध्ये फक्त तुम्हाला बातमी सांगत नाही तर त्या बातमीच्या मागची पार्श्वभूमी आणि थोडासा इतिहास सुद्धा तुम्हाला सांगत असतो, ज्यामुळे तुम्हाला ती फक्त बातमीच नाही तर त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती त्यानिमित्ताने कळत असते. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि असाच करंट अफेअर्सशी रिलेटेड कॉन्टेंट तुम्हाला डेली बघायचा असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला सगळ्यात पहिले मिळू शकेल आणि कुठलाही डेली करंट अफेअर्स जो व्हिडिओ आहे तो तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, आज आपण सुरुवात करतोय एनएससीच्या बातमीपासून. गिरीशचंद्र चतुर्वेदी हे राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच एनएससीच्या चेअरमन पदी नियुक्त झालेले आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बाजार नियंत्रक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी, त्यांच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. जानेवारी 2019 पासून एनएससीचं जे अध्यक्षपद होतं ते रिक्तच होतं, ते या निमित्ताने आता त्या ठिकाणी गिरीशचंद्र चतुर्वेदी हे विराजमान झालेले आहेत. एनएससीचे त्यावेळेचे विद्यमान अध्यक्ष अशोक चावला यांना एअरसेल मॅक्सिस प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा त्यांच्याकडनं मागण्यात आलेला होता आणि ते पायउतार झालेले होते. एअरसेल मॅक्सिस हे एअरसेल मॅक्सिस करारातील परकीय गुंतवणूक आणि प्रोत्साहन मंडळाच्या म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टमेंट अँड प्रमोशन बोर्ड यांच्या मंजुरीमधील भ्रष्टाचार प्रकरण होतं, त्यामध्येच ते अडकलेले होते, त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला होता. आता थोडासा गिरीशचंद्र चतुर्वेदी यांचा परिचय करून घेऊयात. यांना माजी नोकरशहा असं म्हटलं जातं. जानेवारी 2013 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS मधून पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव म्हणून ते सेवानिवृत्त झालेले होते. सध्याचा कार्यभार त्यांचा जर का बघायला गेलं तर ICICI बँकेच्या बोर्डावरती ते कार्यरत आहेत. सरकारकडून नियुक्त केलेल्या बोर्ड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये ते सदस्य आहेत. यापूर्वीचा कार्यभार म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी अँड इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. कॅनरा बँक, IDBI बँक लिमिटेड मध्ये काम आहे. GICRE ऑफ इंडिया आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि बँक ऑफ बरोडा आणि IDFC लिमिटेड या दोन्ही बँकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता बघूयात राष्ट्रीय शेअर बाजाराबद्दल थोडक्यात माहिती. त्याची स्थापना 1992 साली झालेली होती. मुख्यालय यांचं मुंबई आहे. मालकी हक्क यांचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड हा मालकी हक्क त्यांच्याकडे आहे. निर्देशांक यांचा निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50 आणि निफ्टी 500 हे यांचे निर्देशांक आहेत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. दक्षिण आशियाई खेळ स्पर्धांमध्ये 214 पदकांसह भारत आघाडीवरती पोहोचलेला आहे. मित्रांनो, मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे साऊथ एशियन गेम्स काठमांडू आणि पोखरामध्ये जे सुरू झालेले आहेत, 1 ते 10 डिसेंबर असा त्याचा कालावधी आहे. यांचे शुभंकर म्हणून चिंकाराची जोडी, चिंताजनक प्रजातींमध्ये येणारी जनावरं आणि नेपाळच्या दक्षिण भागात आढळणारी जनावरं हे सगळे यांचे शुभंकर म्हणून पाहिले जातात. मित्रांनो, आतापर्यंतची जर का पदकं बघायला गेली तर आतापर्यंत भारताला 110 सुवर्ण पदकं मिळालेली आहेत, 69 रौप्य पदकं मिळालेली आहेत, 35 कांस्य पदकं मिळालेली आहेत आणि अशी 214 पदकं भारताला या ठिकाणी मिळालेली आहेत. खेळांचे प्रकार वाईज जर का बघायला गेलं तर ऍथलेटिक्समध्ये 23 सुवर्ण आहेत, 20 रौप्य आहेत आणि 6 कांस्य आहेत, अशी 49 पदकं या ठिकाणी भारताला मिळालेली आहेत. टेबल टेनिसमध्ये 2 सुवर्ण पदकं आहेत, 5 रौप्य पदकं आहेत आणि असे 7 पदकं भारताच्या वाट्याला आलेली आहेत. मित्रांनो, ह्यामध्ये तब्बल 8 वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुमारे 2715 खेळाडू सहभागी झालेले आहेत. मित्रांनो, आता चलूयात आपल्या पुढच्या बातमीकडे. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा झाला. मित्रांनो, 1949 सालापासून दरवर्षी हा दिन जो आहे तो साजरा केला जातो. त्याचं महत्व जर का बघायला गेलं तर भारतीय लोकांकडून सशस्त्र दलाच्या कल्याणासाठी
निधी संकलन प्राप्तीसाठी हा दिन जो आहे तो समर्पित करण्यात आलेला आहे. ध्वजवितरणाद्वारे हा दिवस निधी संकलनाच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो. याचं उद्दिष्ट म्हणजे लढाईतील जखमींचं पुनर्वसन करणे, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन आणि कल्याण करणे, सेवा देणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचं कल्याण करणे आणि देशसेवेमध्ये शहीद होणाऱ्यांचाही विचार करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्याला थोडीशी आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संरक्षण कर्मचाऱ्यांचे कल्याण करण्याची गरज निर्माण झालेली होती. त्यानंतर ह्या दिवसाची संकल्पना आलेली होती. 1949 मध्ये दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याच्या प्रस्तावार्थ ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. सशस्त्र दलाच्या जवानांच्या कुटुंबियांची आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेल्यांची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या अनुषंगाने या दिवसाला एक वेगळंच महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, पुढची बातमी आपली आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक दिन 9 डिसेंबरला या ठिकाणी साजरा केला गेला. याची सुरुवात 2003 सालापासून झालेली होती आणि या वर्षीची याची थीम होती भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटित, म्हणजेच युनायटेड अगेन्स्ट करप्शन. याचं शाश्वत विकास ध्येय जर का बघायला गेलं तर SDG 16 आणि 17 साध्य करण्यासाठी भ्रष्टाचार संपूर्ण महत्वाचं, यावरती काम केलं जातं. SDG 16 शांतता, न्याय आणि मजबूत संस्थांना प्रोत्साहन, भ्रष्टाचार विरोधी लक्ष्यांवरती जोर देणे. लक्ष 16.4 बेकायदेशीर आर्थिक आणि शस्त्र प्रवाह कमी करण्याचा आग्रह ठेवणे. लक्ष 16.5 सर्व प्रकारच्या लाच पद्धती कमी करण्यावरती भर देणे. आणि लक्ष 16.6 सर्व स्तरांवरती पारदर्शक संस्था तयार करणे हे आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा काम करणं हे याचं ध्येय आहे. संयुक्त राष्ट्र निरीक्षण जर का बघायला गेली तर संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी $1 ट्रिलियन लाचखोरी होते जगभरामध्ये, दरवर्षी $2.6 ट्रिलियन चोरी होते आणि जागतिक GDP 5% जास्त ही रक्कम आहे. आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP नुसार भ्रष्टाचारामुळे गमावलेला निधी अधिकृत विकास मदतीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या 10 पट या ठिकाणी नोंदवला गेला आहे. आता चलूया पुढच्या बातमीकडे. सना मरीन मधल्या जगातील सर्वाधिक तरुण पंतप्रधान फिनलँड मधील त्यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्या उभ्या होत्या. 34 वर्षीय सना मरीन यांची निवड झालेली आहे. अँटी रिन्ने यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. देशाच्या इतिहासामध्ये सर्वात तरुण सरकार प्रमुख म्हणून त्या काम पाहणार आहेत. हा त्यांचा फोटो आहे. फिनलँडच्या परिवहन मंत्री पदावरती यापूर्वी त्यांनी काम केलेलं होतं. याच्यातले वेचक मुद्दे जर का बघायला गेलं तर येत्या काळात पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर 34 वर्षीय सना मरीन जगातील सर्वात तरुण सेवा देणाऱ्या पंतप्रधान ठरणार आहेत. 10 डिसेंबर 2019 रोजी फिनलँडच्या संसदेने नवीन पंतप्रधानांची औपचारिक शपथ द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. सध्या 35 वर्षाच्या ओलेकसी होनरुक या पंतप्रधान युक्रेनच्या आहेत. यांच्यापेक्षा ह्या पुढे जातील जेव्हा कार्यभार सांभाळतील. आणि अँटी रिन्ने यांच्यापेक्षा अल्प फरकाने यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. जर का भारत आणि पंतप्रधान पद जर का बघायला गेलं तर राजीव गांधी पंतप्रधान होणारे सर्वात तरुण व्यक्ती होऊन गेले. वयाच्या 40व्या वर्षी ते पंतप्रधानपदी आरूढ झालेले होते. मिस युनिव्हर्स 2019ला जोजी बिनिट तुंजी यांनी बाजी मारलेली आहे. 2019च्या त्या मिस युनिव्हर्सच्या मानकरी ठरलेल्या आहेत. या दक्षिण आफ्रिकेच्या आहेत जोजी बिनिट तुंजी. यांचं आयोजनाचं जे ठिकाण होतं ते अटलांटा अमेरिकामध्ये होतं. इथे ही स्पर्धा संपन्न झाली. 90 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलेला होता. स्पर्धेचा जर का डिटेल विजेता जर का बघायला गेलं किंवा निकाल बघायला गेलं तर प्रथम विजेती जोजी बिनिट तुंजी दक्षिण आफ्रिका, द्वितीय म्हणजेच उपविजेती मॅडिसन अँडरसन पोर्तोरिकोच्या आहेत या, आणि तृतीय सोफिया अरेगॉन ह्या मेक्सिकोच्या आहेत. त्याच्यातले वेचक मुद्दे बघायला गेलं तर मिस युनियर्स 2018 कॉन्ट्रियानो ग्रे यांच्याकडून जोजेबिना तुंजीला या ठिकाणी मुकुट प्रदान करण्यात आला. जोजेबिनी तुंजी यांचा अल्प परिचय जाणून घेऊयात. ह्या 26 वर्षीय आहेत, दक्षिण आफ्रिकन आहेत. वैशिष्ट्य बघायला गेलं तर लिंग आधारित हिंसेविरुद्ध यांनी लढा दिलेला आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी या आग्रही आहेत आणि महिलांना स्वतःवर प्रेम करण्यास त्या प्रोत्साहन देतात. त्याचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. मिस युनिव्हर्स या स्पर्धेची स्थापना 28 जून 1952 साली झालेली होती आणि यांचे आयोजक मिस युनिव्हर्स संघटना हे यांचे आयोजक आहे.
मित्रांनो, पहिले पशु किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते हरियाणामध्ये सुरू झालेलं आहे. त्याचं वितरण 6 डिसेंबर रोजी झालं. हरियाणाच्या भिवानी येथे 101 पशुपालक शेतकऱ्यांना याचं वितरण करण्यात आलं. राज्य सरकारच्या लक्ष जर का बघायला गेलं तर यामध्ये मार्च 2021 पर्यंत 10 लाख पशु किसान क्रेडिट कार्डचं वितरण करणं हे याचं लक्ष आहे. उद्दिष्ट बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड बद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. कार्डाच्या वापराने गाय, म्हैस आणि इतर प्राण्यांची खरेदी शक्य आहे. बँकांकडून एका गायीला 40,783 रुपये आणि म्हशीला 60,249 रुपये देयक रक्कम मिळू शकते. शेळी आणि मेंढी यांची रक्कम जी आहे ती प्रत्येकी 4,063 रुपये आहे. प्रत्येक डुकरासाठी पत रक्कम ही 16,337 रुपये ही ठरवण्यात आलेली आहे. टीव्ही, मोबाईल फोन आणि फ्रीज यांची देखील खरेदी या कार्डावरनं करणं शक्य होणार आहे. मित्रांनो, 7 डिसेंबर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आला. 7 डिसेंबर 1994 रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. आयसीएओ द्वारे आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाणांच्या अधिवेशनातील स्वाक्षरीच्या 50व्या वर्धापनादिनिमित्त हा साजरा केला जातो आणि हा दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो. त्याचं उद्दिष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या सर्व मानवजातीच्या सेवेसाठी जागतिक जलद संक्रमण नेटवर्कला सहकार्य करण्यास अद्वितीय भूमिका निभावणे आणि राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील आंतरराष्ट्रीय नागरी हवाई उड्डाणांच्या महत्वाबाबत जागरूकता या ठिकाणी निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. याची संस्थापना जी आहे, याची स्थापना ही 1944 साली झालेली होती आणि मॉन्ट्रियल कॅनडा इथे यांचं मुख्यालय आहे. त्यांचं कार्य म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतर्गत यांचं कार्य चालतं आणि संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण किंवा शिकागो अधिवेशनाच्या प्रशासन व कारभाराचा सांभाळ विशेष एजन्सीकडून केला जातो. सो दॅट्स इट मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी इथेच थांबूयात. पुन्हा भेट होईल आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.